म्हत्वाचो असो एक विशय ह्या प्रश्नाच्या माध्यमांतल्यान हांवें उपस्थित केला. आनी हांव जाणपाक करतालों की दुहेरी नागरिकत्व म्हणल्यार ड्युअल सिटिजनशीपच्या बाबतींत केंद्र सरकारान गोंयाक कसले निर्देश दिल्यात, गोंय सरकारान तांचे कडेन कसलो पत्रव्यवहार केला, हेजे संदर्भांत कितें भासाभास जाल्या, निर्णय प्रक्रिया खंय पावल्या, आनी सरकारान केंद्रान गोंयाक कितें कळीत केलां काय ना. हो मॅटर केंद्र सरकार कडेन सरकारान आमच्या सरकारान व्हेला. सादारणपणे ह्या देशाच्या घटने प्रमाणे ड्युअल नागरिकत्व दुहेरी नागरिकत्वाक परमिशन ना, आणि त्यामुळे ज्यांचे बर्थ रजिस्ट्रेशन पोर्तुगालाक असा दे ऑटोमॅटिकली सीज टू बी द सिटिजन ऑफ इंडिया. आणि त्यामुळे हांगासरले सगळे अधिकार, वोटिंग राईट असतात, रेशन कार्ड असतात, हे सगळे ताका लागून वतात. गोंयांतूच ही पिकिलियर सिच्युएशन असा, आणि त्यामुळे गोंय सरकारान होम मिनिस्ट्रीकडे हो विषय व्हेला. आमचे हांगासरले खासदार जे गेल्ले असतात तांचे कडेन हो विशय जाला. मदल्या दिसांनी हांगा एक मिटींगूय जाल्ली, केंद्राचे सेक्रेटरीज आयिल्ले, ताचे मिनट्स हांव जाय जाल्यार, म्हाका दिसता हाच्या सोबत दिल्यात जाय जाल्यार हांव दिता. ड्युअल सिटिजनशीप ही परमिसिबल ना देशाच्या कॉन्स्टिट्युशना प्रमाणे, आणि ताका लागून गोंयच्या अनेक नागरिकांक, विशेष करून चड करून कॅथलीक बांधव आसात भितर, तांकां प्रॉब्लेम आणि समस्या निर्माण झाल्या ही वस्तुस्थिती असा. म्हाका दिसता आमकां ऑन प्रायोरिटी हो विशय फुडें व्हरूंक जाय. हांव जास्त आनी ताचेर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हिचे डिसिजन ह्या विशयाचेर तिणें घेवप आसा. वी आर परस्युईंग द मॅटर वीथ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ह्या विशयाचेर जास्त अभ्यास आनी जास्त सिरियसली अभ्यास करून हातूंतसून संबंदीत गोंयकारांक भायर काडपा खातीर केंद्राक जे आमकां पाठपुरावो करून केंद्रा कडल्यान करून घेवंक जाय, आनी दिल्लीच्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सा कडल्यान हाचेर निर्णय जावंक जाय, फॉर वीच वी आर अवेटींग. हे आमचे होम डिपार्टमेंटान करतले अशें हांव पळयतां.